निपाणी येथे कृषी विधेयक कायदा विरोधात शेतकऱ्यांसह विविध संघटना रस्त्यावर। शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे प्रतिपादन, निपाणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। शेतकरी हा देशाचा कणा आहे, त्यांनी पिकविलेल्या अन्नधान्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे, पण सरकारने त्यांच्या विरोधात सुधारणा कायदा अंमलात आणून त्यांच्यावर अन्याय केला आहे। शेतकऱ्याने पिकवलेला अन्नधान्य त्यांना विकण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, तरीही केंद्र सरकार त्यांच्या विरोधी कायदे करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे। यापुढील काळात शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास त्यांच्या पाठीशी उभे राहून रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, असे मत माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केले। शेतकरी विरोधात केंद्राने केलेल्या कायद्याच्या विरोधात मंगळवारी शेतकरी संघटना सह विविध संघटनांनी निपाणी बंदची हाक दिली होती। त्यानंतर नेहरू चौकात आयोजित सभेत ते बोलत होते। जो मार्ग अनुसरलेला आहे तो अतिशय लोकशाही विरोधी आहे, लोकशाहीला मारक आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न हे अतिशय चुकीचा आहे। शेतकऱ्यांना काळजी आहे, आपला माल कुठे विकावा आणि तो अधिकार आहे शेतकऱ्यांचा, तर त्याच्यावर बंदी केंद्र सरकारने घातलेली आहे। तर या सगळ्या गोष्टीला विरोध करायचा म्हणून पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी जोरदार उठाव केलेला आहे, आणि कालपासून तर त्याला वेगळं वळण लागलेलं आहे। अखिल भारतीय शेतकरी संघटनांनी जाहीर केल्यानंतर आता हा मोर्चा किंवा हे धरणं कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या पद्धतीनं आम्ही निपाणी भागातील सगळे काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत। आमच्याबरोबर कुमार पाटील सर आहेत, सुभाष सर आहेत, विलास गाडीवडर आहेत, आणखी सगळे नगरसेवक आहेत। तर त्यासाठी आपण कुठल्याही परिस्थितीची काठी न सोडता या कार्यक्रम यशस्वी करायचा आहे। माजी प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले, केंद्र सरकारने आणलेला नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी मारक आहे। या कायद्यामुळे भांडवलदारीशाही जोपासण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे। केंद्रातील हुकुमशाही मोदी सरकार ओघात हा एल्गार असून यापुढील काळात अशी आंदोलने सुरू ठेवावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सगळ्या लोकांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि आज भारत बंदमध्ये सहभागी होणार आहे। आपण जरी कर्नाटकात भारत बंदमध्ये सहभागी झालो नसलो तरी निदर्शनं करण्याचा अधिकार आपल्याला आहे। मोदी सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत निदर्शनं करण्याचा अधिकार पण हिसकावून घेण्याची शक्यता आहे। त्यामुळं मोदी सरकारच्या विरुद्ध हा एल्गार जो आहे, हा एल्गार आपण आणखीन परत प्रबळ केला पाहिजे। आणि त्याच्यासाठी हे जे तीन कायदे आणलेले आहेत, अजून आणलेले आहेत, त्या तीन कायद्यांचा जर बारकाईनं अभ्यास केला तर हे कायदे जे आहेत ते भांडवलदारांना आणि विशेषत अदानी आणि अंबानींना पुतील या पद्धतीचे कायदे बनवलेले आहेत। त्यामुळं या कायद्याला फक्त पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी नव्हे तर आता उत्तर प्रदेश, त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, तमिळनाडू, केरळ। सीटू संघटनेचे गौरव अध्यक्ष सी ए खराडे त्यांनी शेतकरी हा काबाड कष्ट करून अन्नधान्य पिकवत असताना त्यांच्या विरोधात केंद्र सरकारने केलेला कायदा चुकीचा आहे, त्याला सर्वांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, तरच बळीराजा राज्य करणार असल्याचे सांगितले। आज आंदोलन छेडलेलं आहे आणि आजचा बैठा सत्याग्रह हा 4 वाजेपर्यंत आहे। मगाशी काकासाहेब पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाचा आपल्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे। मी खराडे सरांना विनंती करतो की मोदी सरकारनं हा कायदा, हा कानून हा जर ह्याच्यामध्ये जर बदल केला नाही तर पुढच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण आपल्याशी असणार आहे। तुरुंग आणि रस्त्यावरचं आंदोलन हे स्टेजवर बसलेल्या कुणालाही नवीन नाही। त्या काळामध्ये सर असू दे, मी असू दे, आम्ही तर 1.5 महिना जेलमध्ये जाऊन आलो आहे आणि पुढे 2-3 महिने जायला तो तयार आहे, काय अडचण नाही। हां,
आपण आपली तयारी ठेवा सगळ्या कार्यकर्त्यांनी, तयारी सहजासहजी हे आंदोलन संपेल असं मला वाटत नाही. पुढच्या तयारीला आतापासूनच हे आंदोलन संपल्यानंतर चारनंतर आपण लागो एवढं आश्वासन देतो. आणि या आंदोलनाला, आजच्या या एक दिवसाच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा जयंत पाटील व्यक्त करून फिरत आहे. यावेळी सीटूचे तालुकाध्यक्ष कॉम्रेड दिलीप वाळके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा एकोत, निधर्मी जनता दलाचे प्रसन्न कुमार गुजर, रयत संघटनेचे राजू पवार यांनी मनोगतातून केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याचा निषेध करून हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की खरोखर जर शेतकऱ्यांच्या बद्दल तळमळ असेल, शेतकऱ्यांच्या बद्दल मनात जर कोणाला प्रेम असेल आणि खरोखर या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालाय असं मनापासून कोणाला वाटत असेल तर या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा. तसंच दिल्लीमध्ये जे काही शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालाय त्यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर का आमच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन जे 3 कायदे FMC कायदा असेल, जे शेतकऱ्यांच्या बरोबर 3 कायदे जे केले आहेत ते लवकरात लवकर त्यांनी मागे घ्यायला पाहिजेत. आणि ते जर मागे नाही घेतलं तर इथून पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असं आवाहन करतो. यावेळी निप्पाणी भाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम, नगरसेवक विलास गाडीवड्डर, IN बेग, उस्मान गनी पटेल, शौकत जमादार, नगरसेवक बाळासाहेब देसाई, डॉक्टर जसराज गिरे, दत्त नाईक, संजय पावले, असलम शिकलगार, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, नवनाथ चव्हाण, शीतल बुडके, प्रवीण नायकवडी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.